आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. राजकारणात एका रात्रीत सगळं घडत असतं. ती रात्र अजून यायची आहे. ती रात्र येईल तेव्हा पाहू. नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचं सूचक वक्तव्य. कागलचे माजी आमदार संजय बाबा घाटगे यांच्या 64व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी राजकारणातील ती रात्र येईल तेव्हा पाहू असं सूचक वक्तव्य केलं. कार्यक्रमात बोलताना नामदार पाटील यांनी घाटगे यांना आश्वासन दिलं की बाबा तुम्ही कोणत्याही पक्षात असला तरी मी आणि सरकार तुमच्या पाठीशी आहे. खासदार संभाजीराजे म्हणाले माणसाने प्रामाणिक काम केल्यावर त्याचे फळ त्याला मिळते. प्रामाणिक काम करत राहिलो त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला बोलावून खासदार केलं. महाराष्ट्रात काहीही घडो पण कागल तालुक्यात भाजप शिवसेना युती करायचीच असं मत प्राध्यापक संजय मंडलिक यांनी व्यक्त केलं. तर आमदार सुरेश हळवणकर म्हणाले संजय बाबा घाटगे यांच्याकडे संस्था किंवा बँक नसली तरी वोट बँक आहे. सत्काराला उत्तर देताना संजय बाबा घाटगे यांनी मी यश अपयश कधी पाहिले नाही, कायमपणे एका ठराविक वृत्तीच्या विरोधात लढत राहिलो असं मत व्यक्त केलं. यावेळी जनतेच्या बळावर उभारण्यात येणाऱ्या कारखान्याची लवकरच पायाभरणी होईल अशी माहिती घाटगे यांनी दिली. यावेळी खासदार संभाजीराजे, आमदार सुरेश हळवणकर, शिवसेना सहसंपर्क प्रमुख संजय मंडलिक, तसेच हिंदूराव शेळके, पंचायत समिती सभापती कमल पाटील, नगराध्यक्ष राजेखान जमादार, आप्पासो पाटील, बाबगोंडा पाटील, बंडोपंत वालावलकर, संभाजी फराकट्टे आदी मान्यवरांसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. संघर्ष करत करत बाबा कधी मोडून पडलेले आहेत. बाबा नेहमी ताठपणाने उभे राहिले आणि सातत्याने सामान्य माणसाच्या सुखाचा विचार करत राहिले. आता जो कारखाना उभा करत आहे तोही असा की आपल्या मतदारसंघातल्या आपल्या तालुक्यातल्या लोकांचा ऊस महानकारी न्यूज साठी कागलहून राजेंद्र पाटील वद्दूरकर.